वसई तालुक्यात मंगळसूत्र लुटेरांनी माजवला तांडव. पोलीस भरतीसाठीच्या प्रक्रियेमध्ये केली सुधारणा. चार युवकांच्या मृत्यूनंतर सरकारला आली जाग. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदार संघ, राज ठाकरेंची गर्जना. आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी नितीन गडकरी नागपुरात दाखल. नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात सविस्तर वृत्त. आणि या न्यूज बुलेटिन मध्ये सर्वात प्रथम बातमी आहे मुंबईची. मुंबईतील वसई परिसरामध्ये सध्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचं दिसत आहे. दुचाकी वाहनांवरून हे चोर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेत असल्याने सध्या इथे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. इतने में बाइक वाला है, यो टर्न जरा सा टर्न आगे किया और गले गले में से सर मंगलसूत्र खींचा. कितने तोले का मंगलसूत्र आपका? चार तोले का. बाइक पे दो जन. कौन सी कलर की बाइक थी? कुछ नंबर? लाल कलर की बाइक थी, 705. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एकूण चार उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर आता अखेर सरकारला जाग आली आहे. सरकारने पोलीस भरतीच्या निकषांमध्ये बदल केले असून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची वेळ ही सकाळची ठेवली जाणार आहे. तसंच धावण्यात अंतरही आता 5 किलोमीटर वरून 3 किलोमीटर पर्यंत करण्याची माहिती सांगण्यात येत आहे. मुंबईतील पोलीस भरती दरम्यान धावताना आपला जीव गमवावा लागल्याच्या एकूण चार घटना घडल्यानंतर आता सरकारने पोलीस भरती दरम्यान असलेल्या काही निकषांमध्ये बदल करण्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल हा पोलीस भरतीतील उमेदवारांच्या शारीरिक चाचणीच्या वेळेमध्ये करण्यात आलाय. या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा वेळ ही सकाळची ठेवली जाणार असून आता पोलीस भरतीत धावण्याचं अंतरही 5 किलोमीटर वरून 3 किलोमीटर इतकं केलं जाणार आहे. गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे आता उमेदवारांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. पण खेद एवढाच वाटतो की सरकारला हा निर्णय घेण्यासाठी एकूण चार तरुणांचा जीव जावा लागला आहे. सध्या मुंबईचा समुद्र खूपच उसळला असून समुद्राने चांगलंच रौद्र रूप घेतलं आहे. त्यामुळे इथे समुद्रात जाण्यास सर्व नागरिकांना सक्त मनाई केली असताना देखील काल फोटोग्राफीसाठी गेलेल्या एका 20 वर्षीय तरुणाचा इथे मृत्यू झालाय. हा तरुण मरीन ड्राईव्ह इथे फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरला होता आणि त्याचवेळी आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा तरुण पाण्यात खेचला गेला व त्याचा मृत्यू झाला. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधिमंडळातील भाषणाच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान बोलत असताना राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदार संघ आहे असा एल्गार केला. प्रवीण दरेकर यांच्या विधिमंडळातील भाषणाच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलीस भरती दरम्यान झालेल्या उमेदवारांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर टीकांची उधळण केली आहे. यावेळी भरतीसाठी 5 किलोमीटर युवकांना धावायला लावणाऱ्या गृहमंत्र्यांनी 100 मीटर तरी धावून दाखवावं, तसंच आर आर पाटीलांना खाकीतील पोस्टमन आणि खाकीतला पोलीस यांच्यातील फरक कळत नसल्याचाही टोला राज यांनी लगावला आहे. या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. सगुणाकडून निर्गुणाकडून येते ती साधना असे आपण म्हणता, मग आपणच दत्तरायाच्या मूर्तीला कवटाळून का? दत्तगुरूंचा अवतार असतो रोज लावले ती दत्तरायाची दत्तरायाच्या संप्रदायाच्या प्रचाराची. लोकांची दिशाभूल करून स्वतःची तुंबडी बांधण्यात कसला आला देवत्व? मला माणगाव सोडावंच लागतं. बदलाही सोबत घेऊन जा.
पोटूशीला मी कशी सांभाळणार देवत्व असं सहजास जे प्राप्त होत नाही महाराजा शास्त्री बुवा तुमचं मूल गेलंय कोकणांचं सदाशिव आईने सांगताच बायकोला फोडून काढतो नाही तर आमचं आणि तुझा प्रपंच त्यातला योग्य समन्वय साधून तुझं आयुष्य कसली परीक्षा पाहत दत्तरायाचा इतका लाडका चांगला भक्त आज पहिल्यांदाच पाहिला कोकणीचाच आरवली या गावचा एक रहिवासी आहे टेंबे जमिनीवर माझी नितांत श्रद्धा आहे त्यांचं जीवन कार्य हे मी पुस्तक रूपाने वाचलेलं आहे पाहिलं आहे आज जेवढे मी संत झाले त्यांनी जे शिकवण केली आहे त्यापेक्षा वेगळी शिकवण टेंबे स्वामीने दिली आहे की जेणेकरून आजच्या जीवनाला योग्य आहे अशी शिकवण त्यांनी 100 वर्षापूर्वी देऊन ठेवलेली आहे त्या कसा असतो हे त्यांनी शिकवलं आहे संग्रह किती करावा संग्रह टाळा हे त्यांनी सांगितलंय त्यामुळे तुम्हाला मनशांती मिळते हे टेंबे स्वामीने सांगून ठेवलेलं आहे हे सगळं इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट करण्यात आलेला आहे प्रपंचातल्या विश्वाला निरोध विश्वाच्या प्रपंचाला टाकीचे भाव सोसल्याशिवाय देवपड येत नाही आजपर्यंत आम्ही जेवढे म्हणून संतांची किंवा हे पाहिले असा युग पुरुष झालेला नाही कारण त्यांनी जो आपल्याला आदेश दिला आहे किंवा जी शिकवण केलेली आहे ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि ही लोकांपर्यंत पोचावी आणि लोकांना त्याचा आपण महत्त्वार्थ कळावा या उद्देशाने हा चित्रपट केला आहे टेंबे स्वामींनी दत्त संप्रदाय समजावून सांगितलेला आहे आपल्याला कारण आजपर्यंत दत्त संप्रदाय काय आहे हे नीट लोकांना कळत नव्हतं आपले दत्तात्रयांचा दुसरा पहिला अवतार होता आमचे श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतरचा अवतार होता नरसिंह सरस्वती हे लोकांना नीट समजलेलं नव्हतं तर टेंबे स्वामींनी हे लोकांपर्यंत पोचवलेलं आहे आणि हे सगळं त्यांच्यामुळेच लोकांना माहीत झालेलं आहे म्हणून हा चित्रपट करण्याची मी धाडस केलेलं आहे माझी नम्र विनंती आहे तुम्ही हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा श्री गुरुदेव दत्त स्वागत नजर टाकूयात पुढील घडामोडींवर बीड इथे दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पंकजा यांनीच चालवावा असा सूर भाजपामधून उमटत असल्याचं चित्र इथे पाहायला मिळालं या शोकसभेदरम्यान मुंडेंनी पाहिलेलं स्वप्न पंकजा पूर्ण करतील असा आशावाद भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांकडून व्यक्त केला गेला तसंच काहींनी मुंडेंच्या जागी पंकजाला मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी देखील केली आहे या शोकसभेला भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपली उपस्थिती लावली होती दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनीच पंकजाच्या नेतृत्वाची तोंड भरून स्तुती केली आणि आता सर्व वातावरणामुळे बीडमधून मुंडेंच्या जागी पंकजा लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची शक्यता वाढली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे एकीकडे मुंबई मेट्रोच्या आगमनाने मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे तर तिथेच दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टचं आर्थिक नुकसान होणार असल्याचं वातावरण इथे निर्माण झालंय कारण 8 तारखेला सुरू झालेल्या मेट्रोच्या प्रवासामुळे घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील बसचे 3 दिवसांमध्ये 180,000 उत्पन्न घटल्याची माहिती समोर आली आहे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी नागपूरमध्ये आपली उपस्थिती लावली. गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थी काल सकाळी 11 वाजता नागपूरमधील गणेशपेठ इथे असलेल्या भाजप कार्यालयात आणल्या होत्या. भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी नागपूरमधील भाजप कार्यालयात आपली हजेरी लावली. यावेळी या ठिकाणी नितीन गडकरींसोबत अनेक कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या अस्थींचं दर्शन घेतलं. नागपूर मध्ये पार्टीचे अध्यक्ष म्हणजे जन्मे नागपूर जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष मुंडेच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीचा राज्यव्यापी संघर्ष या न्यूज बुलेटिन्स मध्ये पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाइन्स वर. वसई तालुक्यात मंगळसूत्र लुटेरांनी माजवला तांडव. पोलीस भरतीसाठीच्या प्रक्रियेमध्ये केली सुधारणा. 4 युवकांच्या मृत्यूनंतर सरकारला आली जाग. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ, राज ठाकरेंची गर्जना. आणि दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी नितीन गडकरी नागपुरात दाखल. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. अचूक वेळ, खरी गोष्ट. नमस्कार. We'll be right back.